शेवाळ्याने असं आश्वासन दिलं होतं की मी झोपडपट्टी पुनर्वसनाचं कामकाज चांगल्या पद्धतीने करेन, परंतु त्यांना त्याचा अभ्यासच नाहीये. हा खासदार आमची कामं करत नाही. 10 वर्ष झाली स्वतःची तुंबडी भरली, त्यांनी करोडो रुपये जिकडे तिकडे इन्व्हेस्ट केलेत, इकडे लोकल लॉकडाऊन मध्ये मेली सुद्धा, त्यांच्या घरी सुद्धा तो पाहायला आलेला नाही. हा असा निष्क्रिय शून्य कारभाराचा खासदार न निवडून दिलेला हेच बरं. या पुढं आम्ही आमचा जर शिवसेनेचा कोण उमेदवार आला तर त्याचा विचार करू, पण यांचा विचार करणार नाही, यांना इथे मतदान आम्ही देणार नाही. दक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाचे राहुल शेवाळे. 2014 आणि 2019 ते सलग 2 वेळा निवडून आलेत आणि आता तिसऱ्यांदा राहुल शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कोणकोणती कामं पूर्ण केलेली आहेत आणि कोणकोणती आश्वासनं ही पूर्ण केलेली नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत खासदारांचं रिपोर्ट कार्ड या स्पेशल शोच्या माध्यमातून. राहुल शेवाळे हे आपण अनेक कामं केल्याचा दावा करत आहेत. याबाबत शेवाळे यांना विचारणा केली असता तेव्हा चेंबूर इथे 13 वर्षापासून रखडलेला अशोक स्तंभ उभारला गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांवर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचाही दावा ते करत आहेत. तर गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकास योजनेला सुरुवात झाली आहे, मात्र काम पूर्ण झालेलं नाही. 6 विधानसभा क्षेत्रात आपला दवाखाना या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आल्याचं ते सांगतात. वाशी ब्रिज, घाटकोपर लिंक रोड आणि सायन पनवेल हायवेचं काम सुरू असल्याचं ते सांगत आहेत. मात्र राहुल शेवाळे यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नाहीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प हे ठिकठिकाणी रखडले आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय. त्यांच्या कार्यकाळात धारावी पुनर्विकास प्रकल्प सुद्धा पुढे गेला नाही आणि इथे धारावीमध्ये कोणतीही महत्त्वाची कामं जी आहे ती राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून झाली नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्या 10 वर्षामध्ये त्यांनी भरपूर लोकांना भूलधप्पा दिला, SRA प्रकल्पाविषयी त्यांनी माहिती दिलेली, परंतु 10 वर्षामध्ये कुठलाही SRA प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी राबवला नाही आहे आणि कुठलं कामही आमच्या विभागामध्ये त्यांनी केलेलं नाही आहे. SRA प्रकल्प राबवणार हे त्यांनी कधी सांगितलं होतं, कोणत्या वर्षी? SRA प्रकल्प हा आलाय 2006, परंतु 2010 याचा LOI आणला. 3K टाउनशिप लादून हा प्रायर सबमिशन 33 अंतर्गतचा प्रोजेक्ट आहे, परंतु आमच्यावर हा यांनी सांगून ह्या डेव्हलपरला याची काही अवकात नसताना सुद्धा या डेव्हलपरला सांगून हा 3K प्रकल्प 2010 आणला आणि 2010 सालापासून अद्याप काहीही कामकाज नाही. आणि रहिवासी लोक जे आहेत ते आज रहिवासी लोक अत्यंत कंटाळलेले आहेत, या डेव्हलपरला पेपर वर्किंग देण्यास मनाई करतायत. तरी हा जाणून बुजून हा राहुल शेवाळे हा 3K प्रोजेक्ट संदर्भात SRAमध्ये जे CO साहेब आहेत त्यांच्याशी संगमतन करून आमच्यावर हा 3K प्रोजेक्ट लादण्याचा प्रयत्न करत असत आहेत. अजून आम्ही वारंवार SRAवरती मोर्चा नेलेत. त्या टायमिंगला मोर्चा नेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन CO साहेबांना मॅनेज करणं हे आज गेले 10 वर्ष याचं कामकाज चाललेलं आहे आणि याचं कुठलीही कोणती ॲक्टिव्हिटी इथे नाही आहे आणि लोकांचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे. अजून सांगायचं म्हणजे लोक कंटाळून इथून सोडून गेलेले आहेत, काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि घराच्या शेवाळ्यांनी तुम्हाला आश्वासन काय? शेवाळ्यांनी असं आश्वासन दिलं होतं की मी झोपडपट्टी पुनर्वसनाचं कामकाज चांगल्या पद्धतीने करेन, परंतु त्यांना त्याचा अभ्यासच नाही आहे. मी असं म्हणेन स्वतः RG PG हा त्यांना RG काय PG काय हाच त्या खासदाराला जर कळलेला नसेल. आता परवा दिवशी ते आले होते या मैदानामध्ये, म्हणले RG PG. RG PG चाच अर्थ त्या खासदाराला जर कळलंच नसेल तर असा खासदार निवडून देऊन काय मतलब काही आहे? काहीही मतलब नाही आहे. आणि हा असा निष्क्रिय शून्य कारभाराचा खासदार न निवडून दिलेला हेच बरं. हा खासदार आमची कामं करत नाही. 10 वर्ष झाली स्वतःची तुंबडी भरली, त्यांनी करोडो रुपये जिकडे तिकडे इन्व्हेस्ट केलेत आणि लोकांना इकडे लोकल लॉकडाऊनमध्ये मेली सुद्धा, त्यांच्या घरी सुद्धा तो पाहायला आलेला नाही. या पुढं आम्ही आमचा जर शिवसेनेचा कोण उमेदवार आला तर त्याचा विचार करू, पण यांचा विचार करणार नाही, यांना इथे मतदान आम्ही देणार नाही.
कारण आज 19 वर्ष गाठल्यातला एसआरए प्रकल्प यांनी रखडावून ठेवला आहे. ज्या ज्या वेळी आमच्या गुरुदत्त फेडरेशन सोसायटी आंबेडकर साहेब आम्हाला एसआरएला घेऊन गेले, आम्ही तिथं एसआरएची मीटिंग घेतली, त्या त्यावेळी ह्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन रविवारच्या सुद्धा मीटिंग घेतलेल्या आहेत शिवबरोबर आणि इथला प्रकल्प रद्द करायला लावलेला आहे. आज या खोल्या इथं पडायला आलेल्या आहेत सगळ्या. कधी खोल्या जरी 2-3 रिश्टरचा भूकंप झाला तरी खोल्या घडघडून पडणार आहेत, त्याला जबाबदार कोण? आज आमचा जीव जाणार आहे. त्यामुळे आम्ही आता विचार केलेला आहे की आमचं काम करील त्याच उमेदवाराला आम्ही निवडून देणार. असं एकही लँडमार्क काम त्यांनी केलेलं आहे का धारावीमध्ये? कारण त्यांच्याकडनं तर सांगण्यात येतं की त्यांनी 10 वर्षामध्ये खूप काही काम केलंय, तर एखादा लँडमार्क काम आपण सांगू शकता त्यांनी केलेलं धारावीमध्ये? मग धारावीमध्ये त्यांच्या माध्यमातून नाही कोणती शाळा बांधली गेली, नाही कोणतं प्लेग्राऊंड बांधलं गेलं, नाही कोणतं हॉस्पिटल बांधलं गेलं, नाही कोणतं कम्युनिटी सेंटर बांधलं गेलं, असं विकासाच्या बाबतीत तर असं काहीच झालं नाही. बाकी जे छोटे मोठे जे हे काम असतात वॉटर मीटर गटरचे, ते तर स्थानिक लेवलला होतात, खासदारकींच्या फंडातून काहीच होत नाही. आणि असं मोठं कोणताही प्रकल्प जो धारावी शाळेत त्यांनी काही आणलेलं नाही. धारावीमध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे लेदर मार्केटची, म्हणजे चर्मकार लोकांची, त्यासाठी सुद्धा धारावीमध्ये काहीच सुविधा झाली नाही ना. नक्की नक्की सर. यावर राहुल शेवाळे नक्की काय म्हणाले पहा. मुक्तीनगर मधले जे नागरिक आहेत त्यांनी असं सांगितलं की त्यांना सुद्धा आश्वासन तुमच्याकडनं दिलं गेलं की त्यांना त्यांचं सुद्धा पुनर्वसन होणार आणि रिडेव्हलपमेंटसाठी त्यांच्या झोपडपट्ट्या जाणार, मात्र ते आश्वासन तुम्ही अजूनही पूर्ण केलेलं नाही. तो घाटला चेंबूरचा 3K प्रोजेक्ट आहे, त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर होत नव्हता म्हणून थोडा उशीर झाला होता. कारण जुनी त्यांची डिझाईन होती ती 260 स्क्वेअर फीटची होती, तर नवीन याच्याप्रमाणे त्यांना 300 स्क्वेअर फीटची जागा द्यायची, त्यात आता त्यांचाच फायदा आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स होत नव्हतं ते पण आता आपण करून दिलेलं आहे. आता सगळ्या परवानग्या त्यांच्या मिळाल्या आहेत. सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर ज्या चाळधारक आहेत त्या सोसायटीचे सदस्य आहेत त्यांनी त्यांना ती डिझाईन आवडली नाही आर्किटेक्टने केलेली, म्हणून पुन्हा ती डिझाईन नव्याने बनवावं लागली, नव्याने त्याच्या परवानग्या घ्याव्या लागल्या, त्याकरता थोडा विलंब लागला. आता सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत, लवकरच त्यांचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होईल आणि त्यांना त्यांची बिल्डिंग बांधण्यात येईल. ट्रान्झिट कॅम्पमध्ये सुद्धा खूप लोक राहतात, तो सुद्धा एक प्रश्न मार्गी लागणार आहे, तो कधी मार्गी लागणार आहे? त्यांची सुद्धा असंच म्हणणं आहे की आश्वासन दिलं जातं मात्र ते पूर्ण होत. मुंबई शहरात आमचं हेच टार्गेट आहे, मुंबई शहरातल्या मराठी माणसाला त्याचं घर द्यायचं, ट्रान्झिट कॅम्पमधल्या लोकांना पण हक्काचं घर द्यायचं, आणि मुंबईच्या बाहेर गेला जो मराठी माणूस आहे तो पुन्हा एकदा मुंबईत आणायचा, हा एक उद्देश आणि टार्गेट आता आम्ही ठेवलेला आणि ते पूर्ण येणाऱ्या 5 वर्षात आम्ही करणार आहोत. दक्षिण मध्य मुंबईत पायाभूत सुविधा आणि पुनर्विकासाची जी कामे सुरू आहेत ती अद्याप पूर्ण झालेली नाही. बहुचर्चित असलेला धारावी प्रकल्प सुद्धा अनेक वर्षापासून रखडलेला आहे. ज्या लोकांनी आपली हक्काची घरे एसआरए प्रकल्पाअंतर्गत दिली हे सगळे नागरिक अनेक वर्षापासून तात्पुरतेरित्या शिबिरांमध्ये वास्तव्याला आहेत, मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते. आम्हाला दरवर्षी फक्त आश्वासनं दिली जातात मात्र ती कामे पूर्ण होत नाही अशी नाराजी इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.